नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्ची केळी, शेवगा आणि बटाट्याची मिक्स भाजी। चला तर मग वेळ न घालवता आपण भाजी बनवूया। दोन कच्ची केळी घेतलेली आहेत। आता ही मी भाजी जेव्हा फोडणीला घालणार त्यानंतर मी वेळेवर कापून दाखवणार आहे। दोन शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आहेत, त्याची वरचे साले काढून अशी, आणि दोन बटाटे मी साले काढून या पद्धतीने फोडी करून घेतले आहे लांबट। जरा फोडणीसाठी लागणारे साहित्य दाखवते। एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे, हिंग, लाल मिरची पावडर, हळद, पाच कोकम घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि वरतून घालण्यासाठी कोथिंबीर। ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी भरून, एक हिरवी मिरची, सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडस आल्याचा तुकडा आहे अर्धा इंच आहे, आणि ही डाळ्यांची पावडर। मागे मी एपिसोड मध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने ही डाळ्यांची पावडर करून आपण फ्रीज मध्ये ठेवायची। मी बनवून ठेवली होती लास्ट टाइम, हे बघा अशी डब्यामध्ये आणि हवाबंद डब्यात ठेवायची, म्हणजे चांगली टिकते, आपल्याला वेळेवर भाजीमध्ये घालता येते। आता या सगळ्या वस्तू मी मिक्सरच्या जार मध्ये काढून घेत आहे। आता मी थोडस पाणी घालून घेणार आहे आणि एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहे, आणि भाजीला मीठ वेळेवर लागेल तसं ग्रेव्हीच्या प्रमाणात घालायचं आहे। एकदम अशी फाईन पेस्ट मी आता ही करून घेतलेली आहे। चला आता भाजीला फोडणी घालायची आहे आपल्याला। तेल घालून घेते, जरा बऱ्यापैकी ह्या भाजीला तेल लागतं, नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त। साधारण 2 टेबलस्पून मी तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालंय, कांदा घालून घेते। कांदा थोडा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवायचा आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं, कांदा आता गुलाबीसर होत आहे तोपर्यंत केळी कशी कापायची हे मी दाखवते। हे बघा, केळीचे मी असे 3 तुकडे करून घेतलेले आहे, आणि आता सुरेनी असं हिरवं साल असं काढायचं आहे आपल्याला। या पद्धतीने असं हिरवा भाग दिसायला नकोय, आणि असे आता पातळ उभे ताप करून घेणार आहे। ओले नारळ आणि हिरवी मिरचीची पेस्ट आता घालून घ्यायची आहे, आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। एकीकडे पाणी सुद्धा गरम करत ठेवलं आहे मी, गरम गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला। आता व्यवस्थित तेल सुटलं आहे बघा। आता याच्यावर आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर। आता व्यवस्थित मिक्स करून घेते। कोकम सुद्धा आपल्याला धुवून मगच भाजीत घालायचे आहे। कलर बघा किती सुंदर आला आहे। बटाटा घालून घेते, शेवगा, आणि ही कच्ची केळी। आता सगळ्या भाज्या घालून झाल्या आहेत, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित परतवून झाले आहे, थोडे 2 मिनिट मी आता वाफ आणून घेणार आहे झाकण ठेवून।
2 मिनिट झाले आहेत। मस्त सुगंध सुटला आहे अगदी। अगोदर मिक्सरच्या भांड्यातलं हे जे पाणी आहे वाटण्याचं हे घालून घेते। आता हे गरम पाणी जी गरम गरम भातासोबत ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी याच्यासोबत खूप छान लागते। फुलक्यासोबत सुद्धा खूप सुंदर लागते। मीठ चवीप्रमाणे कोकम धुवून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम आता मी लो ठेवत आहे आणि आता झाकण ठेवून ती शिजेपर्यंत आता वाट बघायची आहे। आता बघूया भाजी शिजली का। हा केळीचा तुकडा आहे बघूया व्यवस्थित शिजला आहे। आता बटाटा बघूया। बटाटा सुद्धा छान शिजला आहे। शेवगा शेवगा सुद्धा छान शिजला आहे। हे बघा गरम मसाला घालून घेते आहे। आता मिक्स करून घेते। आता अगदी 1 मिनिट मी झाकण ठेवत आहे गरम मसाला घातल्यामुळे। 1 मिनिट झाला आहे। आता बघूया कन्सिस्टन्सी बघू शकता। हे बघा खूप अशी एकदम दाटसर पण नाही आहे ग्रेव्ही आणि पातळ पण नाही आहे। ही अगदी भाकरीसोबत भातासोबत अगदी व्यवस्थितपणे आपण खाऊ शकतो। आता कोथिंबीर घालून घेत आहे। आपली भाजी आता तयार आहे। गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि सर्विंग बाउल मध्ये ही भाजी काढून घेत आहे। अतिशय सुंदर लागते ही चवेला ही भाजी। कच्च्या केळीमुळे तर अजून टेस्ट खूप छान लागते। कशी वाटली तुम्हाला ही कच्ची केळी शेवगा आणि बटाट्याची भाजी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।